आता बातमी येते इस्लामपूर तालुका वाळवा इथून देव सेलिब्रेशन हॉल इस्लामपूर येथे भव्य जैन वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलाय श्वेता करांडे व अमोल करंडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात सर्वसामान्य उच्च शिक्षित व्यावसायिक अशा सर्व स्तरातील लोकांना सहभागी होण्याचे आवाहन अमोल करांडे यांनी केले आहे पाहुयात देव सेलिब्रेशन हॉलचे मालक आपल्यासोबत आहेत माने अमोल करांडे हे युवा उद्योजक आहेत देऊ सेलिब्रेशन हॉलमध्ये त्यांनी एक इव्हेंट घेतला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून की हा इव्हेंट कशा पद्धतीने घेतला आहे सर नमस्ते नमस्कार आपण ज्या देव सेलिब्रेशन हॉलमध्ये जो इव्हेंट घेतलेला आहे तो कशा पद्धतीने घेतलेला आहे आणि काय त्याचं नेमकं कारण देव सेलिब्रेशन हॉलच्या निमित्तानं आपण विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो तर जसं की आता शहीद जवानांच्यासाठी माझ्या हॉलमध्ये एक जवळपास पन्नास टक्के डिस्काउंट दरात आपण काम करतो आहे त्यानंतर मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करावा लोकांनी ह्यासाठी पण आपण मुलीच्या जन्मासाठी बारशासाठी आपण एक पंचवीस टक्के सूट देतो त्या ग्राहकांना त्याचबरोबर सकल जैन समाजाच्या साठी एक मेळाव्याचं वधूवर मेळाव्याचं आपण नियोजन केलेलं आहे तर हा मेळावा आपण कशासाठी भरवलेला आहे तर आजकाल लोकांना वेळ नाही आहे किंवा लोकांच्यासाठी वेळ आहे खरं लोक गॅदरिंग होत नाही आहेत सगळं ऑनलाईन काम चालू आहे तर लोकांना आपण एकत्र करून त्यानिमित्तानं त्यांची कुठेतरी गाठभेट होऊन काहीतरी चांगलं त्यातून निष्पन्न व्हावं यासाठी आपण ह्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आपल्या स्वतःचा हॉल आपण या, या मेळाव्यासाठी उपलब्ध करून देतो आहे आणि संपूर्ण जैन समाजानं ह्या मेळाव्याचं जास्तीत जास्त पद्धतीनं लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो यामध्ये आपण अगदी नाममात्र तीनशे तेहतीस रुपये भरून मुलींच्यासाठी आपण मुलींच्या पालकांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं आपण जागा उपलब्ध करून देत आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी याचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो आपण जे आत्ता हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर नेमका एक कन्सेप्ट आपल्याला सुचली कशी तर ही कन्सेप्ट सुचण्यामागं माझ्या मिसेसनं श्वेता करंडे यांनी प्रेरणा दिली की आपला हॉल आणि समाजासाठी थोडंसं आपण काहीतरी अधिक पुढं जाऊन करूया तर तिच्या प्रेरणेतनं मी ह्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि आजकाल गरजच आहे आपल्या समाजाची पण गरज आहे की जैन समाजातील लोकांनी जास्तीत जास्त या मेळाव्याचा उपयोग करून घ्यावा जास्तीत जास्त बहुसंख्येनं उ ह्या मेळाव्यासाठी उप उपलब्ध व्हावं ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहे तो एक तारखेला जो कार्यक्रम आहे तो स्वरूप कशा पद्धती असणार आहे किती वाजता आपला कार्यक्रम सुरू होणार आहे सर्वसाधारण सोमवार तारीख एक मे दोन हजार तेवीस रोजी आपण या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे सकाळी दहा वाजता आपण ठीक या मेळाव्यासाठी सुरुवात करतो आहे आणि त्यानंतर आपण या मेळाव्यासाठी जे लोक येणार आहेत त्यांची दुपारच्या भोजनाचीही व्यवस्था केलेली आहे निशुल्कमध्ये आणि स सर्वसाधारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत समारोप होईल या कार्यक्रमाचा म्हणजे आता सांगितलं की तीनशे तेत्तीस रुपयेमध्ये मुलींसाठी नॉमिनेशन फी आहे तर का <म> <दुण> का मुलांसाठी काय अशी फी मुलांच्यासाठी तीनशे तेहतीस रुपयेच फी आहे मुलांच्यासाठी पण पण मुलांच्या पालकांच्यासाठी मात्र पासेच असणार आहेत आणि मुलींच्या पालकांच्यासाठी मात्र आपण फ्री पास आहेत आपल्या इथं कारण मुलींना जास्त ॲडव्हान्टेज आपण देतो आहे की मुलींनी जास्तीत जास्त ह्या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं आणि ह्या मेळाव्याचा ॲडव्हान्टेज त्यांनी घ्यावा अशी एक आपली अपेक्षा आहे आणि असा आपला त्यामागचा उद्देश आहे पण आता हे नियोजन केलं तर आपल्याला काय अपेक्षित आहे किती लोकं इथं जमतील सर्वसाधारण एक दोनशे ते अडीचशे उमेदवार यावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि इस्लामपूर हे ठिकाण थीकान मध्यवर्ती ठिकाण आहे तिन्ही जिल्ह्याचं सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकं असतील किंवा उच्च शिक्षक उच्च शिक्षित असतील उच्च पदस्थ असतील या सर्वांच्यासाठी या उमेदवारातून चांग या उमेद या मेळाव्यातून चांगला फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे तसा छान उपक्रम आहे कारण हा गा गडबडीच्या आणि ह्या ॲडव्हान्स युगामध्ये लोकांना भेटणं मुश्किली झालेलं आहे तर या एका कुठल्याही कार्यक्रमानिमित्त लोक एकत्र भेटतात आणि नंतर विसरून जातात पण हा जो मेळावा आयोजित केला हा सा खास मुलींसाठी हा आयोजित केला आहे त्यामुळं त्यांनी एक चांगला उपक्रम केला असं समाजात दिसून येतं आहे धन्यवाद